इचलकरंजी शहरातील तोहिम लाटकर याला इचलकरंजी न्यायालयानं अल्पवयीन मुलीला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी दहा वर्षांची शिक्षा सुनावली आहे लाटकरनं न्यायालयाच्या आवारात गोंधळ घालत माध्यम प्रतिनिधींना चित्रीकरण करायला अटकाव केला पोलिसांनी यावेळी लाटकरला सुनावण्याऐवजी माध्यम प्रतिनिधींनाच पोलिस ठाण्याच्या आवारात चित्रीकरण करण्याचा सल्ला दिला त्यानंतर लाटकरनं पोलिस ठाण्याच्या आवारात सुद्धा गोंधळ घालत एका कॅमेरामॅनला लाथ मारत त्याचा मोबाईल फोडला चलकरंजी शहरातील मंगळवारपेठ परिसरात राहणाऱ्या तोहीम लाटकरला जिल्हा सत्र न्यायालयानं अल्पवयीन मुलीला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यात दहा वर्षांची शिक्षा सुनावली याची माहिती मिळाल्यानंतर शहरातील माध्यम प्रतिनिधी वार्तांकनासाठी न्यायालयाच्या आवारात एकत्र आले होते तोहीम लाटकरनं माध्यम प्रतिनिधींना त्याचं छायाचित्र घेऊ नये तसंच चित्रीकरण करू नये यासाठी धमकावत न्यायालयाच्या आवारात गोंधळ घातला आश्चर्याची बाब म्हणजे पोलिसांनी तोहीम लाटकरला रोखण्याऐवजी माध्यम प्रतिनिधींनाच लाटकरचं गावभाग पोलीस ठाण्याच्या आवारात चित्रीकरण करा असा सल्ला दिला त्यानंतर पोलीस लाटकरला घेऊन खाजगी वाहनातून पोलीस ठाण्याकडे गेले पोलीस ठाण्याच्या आवारात माध्यमांच्या कॅमेऱ्यांनी चित्रीकरण सुरू केल्यानंतर लाटकरनं एका कॅमेऱ्यामॅनला लाथ मारली त्याच्याकडील मोबाईल फोडला पोलीस ठाण्याच्या आवारातच हा प्रकार सुरू होता एका गुन्ह्यात न्यायालयानं शिक्षा सुनावल्यानंतरही तोहीम लाटकरची मगरुरी कमी झाली असल्याचं दिसून आलं नाही पोलिसांसमोरच माध्यम प्रतिनिधींना मारहाण करण्यापर्यंत त्याची मजल गेल्यामुळं माध्यम प्रतिनिधींसह नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय